స్వాభిమాని శేత్కరి సంఘటన వారి మొత్తం కార్యకారిణి బరఖాస్తు చేసే నిర్ణయం సంఘటన వారి ప్రముఖులైన రాజు శెట్టి వీరు తీసుకున్నారు. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील सर्व पदे बरखास्त केल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोलापुरात कार्यकारिणीच्या बैठकीत केली. ही बैठक सोलापुरातील अब्दुल मंगल कार्यालयात होती. तर 11 जानेवारीपर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यानंतर 11 फेब्रुवारीपर्यंत प्रदेश कार्यकारिणी गठीत करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. दरम्यान सोलापुरात राजू शेट्टी काय म्हणाले ते पाहूयात. नव्यानं संघटनेमध्ये आलेल्या लोकांना संधी देणं, त्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करून 1 महिन्याच्या आत नव्यानं निवडी जिल्हा पातळीवर करायच्या, त्यानंतर मग प्रदेश पातळीवर 1 महिन्यात करायच्या, अशा प्रकारचा पुनर्बांधणीचा कार्यक्रम 2 महिन्याचा जाहीर करण्यात. 2 वर्षाची जो कालावधी असतो तो अनेकांचा संपलेला आहे, त्यामुळे एकाच वेळी गाव पातळीवरचं, तालुका पातळीवरचं किंवा जिल्हा पातळीवरचं पदाधिकाऱ्यांची निवडी करून अनेकांना काही वरच्या पातळीवर राज्य पातळीवर जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत, आणि त्या देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या बांधण्या करत येत्या 11 जानेवारीपर्यंत जिल्हा पातळीवरच्या सगळ्या बांधण्या पूर्ण करायच्या. 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या महिन्याच्या काळामध्ये प्रदेश पातळीवरची बांधणी राज्य कार्यकारिणीची पुन्हा मीटिंग घेऊन बैठक घेऊन त्या अंतिम करायच्या, अशा प्रकारचा.